सांगली तृतीय पंथीयांचा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन झालाय। हा बचत गट सांगली जिल्हा बँकेशी जोडला असून तृतीय पंथीयांचा समावेश पहिल्या बचत गटाचाही स्थापना झालेली आहे। सांगलीतील तृतीय पंथीयांनी मिळून रूपा रेणुका बचत गटाची स्थापना केली आहे। रूपा रेणुका महिला बचत गटाच्या प्रतिनिधी जिल्हा बँकेत जाऊन आपला बचत गट बँकेशी संलग्नित केला। तृतीय पंथांच्या बचत गटाचा GR 2014 निघाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी 2016 झाली होती। याच GR-च्या आधारावर सांगली तृतीय पंथीयांनी एकत्र येत जिल्हा बँकेच्या मदतीने आपला रूपा रेणुका नावाचा बचत गट स्थापन करत सरकारच्या उपक्रमांना साथ दिली आहे। नमस्कार, सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच आम्ही तृतीयपंथी रेणुका रूपा रेणुका तृतीयपंथी बचत गट स्थापन केला आहे। तसेच ह्या गटा 2013 GR-5 झाला आणि तो 2016 अंमलात आला होता आणि त्यानुसार आता आम्ही हा बचत गट स्थापन केला आहे जिल्ह्यात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यात हा पहिलाच गट आम्ही स्थापन करून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला आम्ही जॉईन झालेलो आहोत। आणि ह्या गटाचे जे फायदे असतील किंवा ह्या गटामार्फत आपल्याला ज्या सवलती मिळतील ह्या सांगली जिल्ह्यामधील तालुक्यामधील सर्व लोकांनी, आमच्या तृतीयपंथी लोकांनी असेच आमच्यासारखे गट स्थापन करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची जी माहिती मिळेल किंवा आपल्याला जे फायदे मिळतील त्याचा लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती।